आज आता आपण परत बसलेल्या स्थितीतलं पश्चिम तानासने आसनाचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत। आता हे आसन 8 अंकातलं आहे आणि हे बसलेल्या स्थितीत असल्यामुळे मी आता सर्वात आधी घेतोय बसलेल्या आसनाची स्थिती। तुम्ही बसलेल्या आसनाची स्थिती पण नीट समजून घ्या। यासाठी आपल्याला आसनाच्या थोडंसं पुढे बसायचं असतं, कारण या आसनामध्ये आपल्याला मागे लेटण्याची गरज पडते, म्हणून आपण आसनाच्या थोडंसं पुढे येतो। पोचे एकमेकांना पाहिले, पायचोट आपल्याकडे उठली की हात दोन्ही आपल्या आजूबाजूला असतात, पाठमान सरळ असते। 8 अंकातलं आसन आहे, मी आता एक एक अंक घेतो आणि त्याची कृती पण सांगतो, तुम्ही नीट लक्ष देऊन ती समजून घ्यायची आहे। करूया आता आपण पश्चिमतानासन, ठीक आहे। एक मध्ये दोन्ही हात आपले पूर्णपणे वर जाऊ। आता अंक 2 घेताना लक्षात घ्यायचं कृती कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायचं, कमरेतून आधी वाकायचं आहे आणि मग शेवटी कपाळ दुर्धर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हाताने पायाचे बोटं किंवा पोचे पकडता आले तर पोचे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघूया ही अंक या आसनामध्ये 2 वेळेला पूर्ण स्थिती येते, अंक 2 मध्ये आणि अंक 6 मध्ये। आता पहिली पूर्ण स्थिती ही लागली, 2 हळूवारपणे पुढे वाकायचंय, सावकाश जायचं, पोचे पकडायचे आणि इथे आपल्याला पाठीतून जेवढं सावकाश वाकता येईल पुढे तेवढं वाकण्याचा प्रयत्न करायचा आणि शेवटी कपाळ आपल्या डोक्याला लावायचा आपला उद्देश असला पाहिजे। जर लागत नसेल तर जिथपर्यंत आपण खाली येऊ शकतो तिथपर्यंत खाली येऊन आपल्याला थांबायचं। तीन मध्ये परत वर यायचं। आता 4-5 असा अंक आहे, हाताचा आधार न घेता आपल्याला मागे लेटायचं आहे। 4 की सावकाश सावकाश जायचं, आपल्याला पूर्ण मागे लेटून जायचं। आता पुढच्या अंकामध्ये अंक 5 मध्ये उठायचं आहे पण हाताचा सपोर्ट न घेता। 5 उठलो आपण पूर्ण। 6 पुन्हा एकदा पूर्ण स्थिती। 7 हळूहळू वर यायचं आणि 8 मध्ये आपण परत येऊया। 8 अंकातलं आसन इथे पूर्ण झालं। पश्चिम तानासने आसनाचं नाव आहे। या आसनामध्ये आपली जी मागची बाजू आहे ना पूर्ण, म्हणजे पायांच्या मागची बाजू, पाठीच्या मागची बाजू, शरीराचा पूर्ण पश्चिम भाग ज्याला आपण म्हणू, मागचा भाग जो आहे तो पूर्ण असा ताणला जातो आणि आपले जे काही मसल्स आहेत ना, मग पोटऱ्यांपासून मांड्यांचे, कमरेचे, पाठीचा कणा, त्याचे सगळे मसल्स चांगले स्ट्रेच होतात आणि आपले नर्व्स छान ॲक्टिवेट होण्यासाठी या आसनाची आपल्याला मदत होते। विशेषतः पुढे वाकलेलं आसन असल्यामुळे पोटातील आपले जे अवयव ते छान फ्रेश होतात आणि त्यामुळे मधुमेहासाठी सुद्धा खूप उपयुक्त असं हे आसन म्हटलं जातं। तर हे झालं आपलं पश्चिमतानासन, ठीक आहे।